नमस्कार मंडळी, गावागडजी टेस्ट या यूट्यूब चॅनल वर आणि आपल्या गावागडजी टेस्ट या फेसबुक पेज वर सगळ्यांचं मनापासून स्वागत। मंडळी, आपण का नाही आषाढी एकादशी निमित्त उपवासाची खास थाळी बघितलंय। मात्र एकादशी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी येते ते म्हणजे द्वादशी, आणि द्वादशीला आपण सगळेजण उपवास सोडतो। त्या दिवशी एक आपल्याकडे एक भाजी असते, ती काय भाजी आहे नाही तुम्हाला इकडे दाखवतो। बघा हे बघा, इकडे हे दिसायला का नाही पेरवावाने दिसतात, खरे पेरू नाहीत मंडळी, ह्या आहेत वाघाट्या। आणि वाघ वाघाटे का नहीं उपवास सोडण्यासाठी का नहीं वाघाटे की भाजी आपल्याकडे खाल्ली जाते। म्हणून मंडळी का नहीं महत्त्वाची रेसिपी आहे, म्हणून कारभारणीने म्हटलं वाघाटे की भाजी का नहीं आता बनवायचं आहे, कारण सगळे आता उपवास सोडणार आहेत। बघा चला मंडळी का नहीं ही रेसिपी कशी आहे की नाही वाघाटे की भाजीची ते बघूया। चला आता ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठमोळे चॅनल गावाकडची टेस्ट या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। आज आपण उपवास सोडणार आहे, त्यासाठी आपण वाघाट्याची भाजी बनवणार। तर वाघाट्याची भाजी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात। इथं मी वाघाट्या घेतलेले आहे, हे आषाढ महिन्यातच बघायला मिळतात, आणि ह्याला तुमच्याकडे काय म्हणतात ते जरूर आम्हाला कमेंटमध्ये कळवा। आणि इकडे आपण हरभऱ्याचं डाळ हे भिजून घेतलेले आहे, एक तासाभरासाठी आपण हे भिजत ठेवलं होतं, तर छान असं भिजलेले आहे। त्यासाठी आपण इकडं अर्धा चमचा मोहरी घेतलेली आहे, कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा जिरं, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळद आणि तेल घेतलेले आहे। इकडे आपण एक टमॅटो, लसूण आणि कोथिंबीर घेतलेले आहे। आता आपण चूल पेटून घेऊया। बघा आता चूल पेटलेली आहे, आता आपण चुलीवरती एक पातेलं ठेवूया आणि पातेल्यामध्ये आपण आता पाणी घालूया। इकडे मी पाणी घेते, आता पातेल्यात पाणी घालते। मग आता आपण हे पाणी थोडंसं आपण गरम करून घेऊया, आणि इकडे पाणी गरम होईपर्यंत चुलीवरती आपण हे वाघाट आहे ना आपण थोडंसं चिरून घेऊया, आपल्याला ते शिजून घ्यायचं आहे। आता आपण हे स्वच्छ धुवून घेतलेलेच आहे, त्याचं देठं काढून घेऊया, आणि आपल्याला एका ह्याच्यामध्ये चार भाग करून घ्यायचं आहे। हे बघा ह्या प्रकारे ह्यामधलं बी असतात, त्यामुळं आपल्याला हे शिजूनच घ्यायचं आहे। आपण हे शिजून घेतलं ना ते आपोआप बी ह्यामधलं निघतात, त्यामुळं आपण हे शिजून घ्यायचं ह्या पद्धतीने चिरून। मी चार भाग करून घेते, बघा आता आपण इकडे चिरून घेतलेले आहे, इकडे चुलीवरती पाणी सुद्धा गरम झालेले आहे। आता आपण ह्यामध्ये घालूया, आता आपल्याला ह्या पाण्यामध्ये घालून छानसं शिजून घ्यायचं आहे। जास्त वेळ पण लागत नाही, हे कमी वेळात ते पटकन शिजतात, आणि शिजल्यावर आपल्याला त्यातलं बी वगैरे सगळं काढून घ्यायचं आहे। त्यासाठी आपण हे शिजून घेऊया झाकण लावून। बघा आता आपण टमॅटो, कोथिंबीर वगैरे चिरून घेऊया। मग आता टमॅटो चिरून घेतलेले आहे, आता आपण कोथिंबीर पण चिरून घेऊया। मग आता आपण लसूण बारीक करून घेऊया, कलबुत्यात मी बारीक करून घेते। बघा आता लसूण सुद्धा मी बारीक करून घेतलेले आहे कलबुट्यात, आता आपण हे काढून घेऊया। तर आता आपण वाघाटे शिजलेत का बघूया, झाकण काढूया। आता झाकण काढलेले आहे, छान असं उकळ्या पण येत आहे। आता आपल्याला हे जास्त पण शिजवून घ्यायचं नाही, आपल्याला वरचं साल असतं ना ते निघायला पाहिजे, तेवढंच आपल्याला हे जर शिजवून घ्यायचं आहे। हे बघा आता
मस्त निघते। आता आपण हे खाली काढून घेऊया। बघा आता आपण हे काढून घेतलेले आहे। आता आपण हे जो वरचं आहे ना ते सगळं काढून घेऊया। आतलं बी आपल्याला वापरायचं नाही, त्यासाठी आपण हे जो वरचं वरचं हे काढून घ्यायचं आहे। हे बघा हे किती पटकन निघतात आतलं बी। ह्या पद्धतीने आपण सगळं काढून घेऊया। आतलं बिया आपल्याला ह्या भाजीमध्ये वापरायचं नाही। आपण हे भाजीमध्ये हे जर बिया वापरत तर तिला एक कडू होते, भाजी कडवट पण लागते, त्यामुळे आपल्याला सगळे जर बी काढून घ्यायचं आहे। बघा आपण शिजवून घेतल्यामुळं ह्याचं पटकन वरचं साल निघते। हे भाजी आहे ना हे सालीचंच असते, वरचं सालीचं। हे बी सगळं आपल्याला काढून घ्यायचं आहे। आपण आतलं सगळं बिया काढून घेतलेले आहे। आता आपण जो वरचं आहे ना ते सगळं आपण असं कट करून घेऊया, म्हणजे हातानं मोडून घेऊया। ह्याचं सालाचं आपण ह्या पद्धतीने बारीक बारीक असं मोडून घेऊया। शिजले नसते ना त्यामुळे हे लवकर पटकन असं तुकडं होतात, म्हणजे पीस होतात, चिरायला लागत नाही काय नाही। बघा आता आपण सगळं मोडून घेतलेलं आहे। आता आपण चुलीवरती एक कढई ठेवूया। कढईमध्ये आपण तेल घालून घेऊया, आपल्याला आता भाजी करायचं आहे। आता आपण थोडंसं तेल गाठलेले आहे, तेल थोडंसं आपण गरम करून घेऊया। बघा आता तेल गरम झालेले आहे। आता आपण ह्यामध्ये मोहरी घालूया। बघा आता मोहरी छान असं तडतडलेली आहे। आता आपण ह्यामध्ये जिरं घालूया। बघा जिरं पण छान असं फुललेले आहे। तर आपण ह्यामध्ये लसूण घालूया। लसूण थोडंसं आपण हे परतून घेऊया। बघा आता लसूण छान असं परतलेले आहे। आता आपण ह्यामध्ये बारीक चिरलेले टमॅटो घालूया। टमॅटो छान असं आपण मऊसर असं परतून घ्यायचं। बघा आता टमॅटो सुद्धा मऊ झालेले आहे। आता आपण ह्यामध्ये अर्धा चमचा हळद घालूया। कांदा लसूण मसाला घालूया 1 ते 1.5 चमचा, मिक्स करून घेऊया। बघा आता आपण ह्यामध्ये हरभऱ्याचा डाळ घालूया। ते पण मिक्स करून घेऊया। आता आपण ह्यामध्ये हे हातानं आपण मोडून घेतले ना ते घालूया। परत आपण एकदा सगळे मिक्स करून घेऊया। बघा आता मिक्स करून घेतलेले आहे। ह्यामध्ये आपण आता मीठ घालूया चवीनुसार, बारीक चिरलेला कोथिंबीर। आता आपण ह्यामध्ये हे भिजून घातलेले डाळ आहे ना, हरभऱ्याचं डाळ घातलेले आहे, त्यामुळं आपण थोडंसं पाणी मारायचं आहे, जास्त पण पाणी मारायचं नाही। थोडंसं आपण हे थोडं पाणी मारून आपल्याला हे झाकण लावून 5 मिनिटं शिजून घेऊया, म्हणजे डाळ पण पूर्ण मऊ होईल। हे बघा आता आपण झाकण काढूया, झाकण काढून बघूया शिजलेत काय। बघा आता ताट काढून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता आता छान असं भाजी तयार झालेली आहे। हे भाजी शिजायला काय जास्त वेळ लागत नाही। हे वाघाट आहे ना आपल्याला आधी शिजवून घेतलेलं असते, आणि डाळ पण आपण मऊ असं
भिजून घेतलेले असते त्यामुळे जास्त वेळ लागत नाही। बघा आता मस्त भाजी तयार झालेली आहे। आता आपण खाली काढून घेऊया। बघा आता भाजी तयार झालेली आहे। आता आपण हे भाजीबरोबर खाण्यासाठी आपण गरमागरम चपाती तयार करून घेणार आहे। बघा आता आपण चपाती करणार, त्यासाठी आपण इकडे चुलीवरती तवा ठेवूया गरम करण्यासाठी। आणि इकडे आपण पीठ मळून घेतलेलेच आहे। आता आपण थोडंसं हाताला तेल लावून आणि पळपुटल्यावर थोडंसं आपण तेल लावून घ्यायचं आहे। आणि थोडंसं आपण ह्यावरती पीठ घेऊन अजून एकदा आपण हे मळून घ्यायचं आहे। पीठ म्हणजे पीठ आहे ना पूर्ण मऊ होते आणि चपाती पण चांगले होतात। बघा आता आपण ह्याचा गोळा तयार करून घेऊया। गोळा घेतलेला आहे। आता आपण पिठामध्ये बुडवून घेऊया आणि थोडंसं आपण हे लाटून घेऊया। तेल लावूया, सगळीकडनं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे। आणि वरती थोडंसं आपल्याला सगळीकडं पीठ घालायचं आहे। म्हणजे ना ह्या पद्धतीने आपण घातलं तर चपाती मऊ पण होतात आणि फुगतात पण चपाती। असं आपल्याला हे पूर्ण बंद करून घ्यायचं आहे। बघा ह्या पद्धतीने आपल्याला परत याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। परत आपण हे पिठामध्ये बुडवून घ्यायचं। आता आपण छान असं लाटून घ्यायचं आहे। आपल्याला किती मोठं पाहिजे आणि किती पातळ पाहिजे जाड पाहिजे त्यानुसार आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे। बघा आता चपाती लाटून घेतलेली आहे। इकडे तवासुद्धा गरम झालेली आहे। आता आपण ह्या तव्यामध्ये चपाती घालूया। तर आपण हे छान असं भाजून घेऊया। बघा आता आपण चपाती पलटी करून घेऊया। हे खाली बाजू पण आहे ना आपण छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। बघा आता आपण पलटी करून घेऊया आणि आता आपण तेल लावून घेऊया सगळीकडं। आता आपण ह्या पद्धतीने सगळीकडं तेल लावून हे चपाती छान असं भाजून घ्यायचं आहे। हे बघा किती छान असं टम चपाती फुगतात। पलटी करूया आणि ह्या साईडनं पण आपण तेल लावून घेऊया। परत आपण पलटी करूया। सगळी बाजून आपल्याला हे छान असं भाजून घ्यायचं आहे। आता चपाती छान असं हे भाजलेले आहे। आता आपण हे काढून घेऊया। तुम्ही दुर्डीमध्ये चपाती काढून घेते। बघा आता आपण दुसरे गोळा घेतलेले आहे। ह्याच पद्धतीने आपण हे पण चपाती लाटून घेऊया। तेल लावून घेऊया। थोडंसं आपण पीठ घालूया। आता आपण ह्याचा गोळा तयार करून घेऊया। बघा ह्या पद्धतीने आपल्याला ह्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। पूर्ण आपल्याला हे दाबून हे बंद करून घ्यायचं आहे आणि परत आपण पिठामध्ये बुडवून आपल्याला हे छान असं चपाती लाटून घ्यायचं आहे।
मग आता आपण चपाती लाटून घेतलेली आहे, आता आपण तव्यामध्ये घालूया। बघा आता आपण चपाती पलटी करून घेऊया, आणि खालच्या बाजू आहे ना ते पण आपण छानसं भाजून घेऊया। बघा आता आपण परत पलटी करूया, आता आपण वरती तेल लावून घेऊया सगळीकडे। पलटी करूया, दोन्ही साईडनं आपल्याला तेल लावून घ्यायचं। बघा मस्त, बघा किती छान असं चपाती फुगतात। बघा सगळी बाजूने चपाती टम असं चपाती फुगतात, जरासुद्धा काटोकाट काहीच राहत नाही, काटोकाट चपाती फुगतात। आपल्याला सारखं पलटी करून करून आपल्याला हे छानसं चपाती भाजून घ्यायचंय। बघा आता चपाती छान असं भाजलेली आहे, आता आपण हे काढून घेऊया। आता आपण ह्याच पद्धतीने सगळं चपाती करून घेऊया। हे बघा आता मस्त गरमागरम भाजी आणि गरमागरम चपाती तयार झालेली आहे, आता आपण ताट करून घेऊया। इकडे चपाती घेते, आता आपण ताटामध्ये ठेवूया। आता आपण ह्या चपातीवरतीच हे भाजी घालूया। हे बघा आता जेवण्यासाठी ताट तयार आहे। हे बघा आता जेवण वाढलेलेच आहे, आता आपण जेवायला देऊया, उपवास सोडणार आहेत त्यासाठी। हे घ्या, जेवण करून घ्या। इकडे मी पण घेते। मंडळी, या उपवास सोड्या वाघाट्याची भाजी आज खास उपवास सोडण्यासाठी तयार केलेली आहे, खाऊयात चला आता। मंडळ का नाही, हे वाघाटे आहे का नाही, आपण वर्षातनं एकदा दोनदा तरी खाल्लंच पाहिजे, कारण ह्याचा आरोग्याला का नाही लई फायदा होतोय बघा, आणि आयुर्वेदामध्ये का नाही ह्याचं लई विशेष महत्त्व आहे बघा। त्यामुळं का नाही आषाढ महिन्यात का नाही ही भाजी मिळते बघा खास करून, त्यामुळं आपणलेला हे द्वादशीला तर आपण खाल्लंच पाहिजे, असं सगळी भाजी आहे बघा। छान झालं भाजी, हे भाजीचं का नाही मंडळी चव लई भारी असते बरं का, एकदा नक्की बघा तुम्ही हे बनवाच द्वादशीला का नाही हे बनवून बघाच। मंडळी मला तर का नाही भाजी लई आवडल्या बरं का, तुम्हाला कशी वाटली का नाही व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा, आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल का नाही सबस्क्राईब करून टाका, बेल आयकॉन बी दाबा, म्हणजे कसं सुंदर रेसिपी तुमच्यापर्यंत आरामात पोहोचतात बघा। चला मंडळी भेटत राहू अशाच नवनवीन रेसिपीसह आपल्या गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनलवर रोज सकाळी 11 वाजता। हां चला मंडळी, धन्यवाद। हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा, आणि हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।